19 जून 2024 रोजी सकाळी 7:15 सुमारास तालुक्यातील वाघाडी सुभाष नगर येथे धाडशी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी 2.25 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट व हॉटेल मालक फहीमुद्दीन जैनुद्दीन शेख वय 53 राहणार सुभाष नगर यांनी यांच्या तक्रारीनुसार 18 जून रोजी रात्री 10:00 सुमारास जेवण आटोपून सर्वजण घराच्या मुख्य हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान 19 जून रोजी सकाळी 7:15 सुमारास उठले असता स्टोअर रूमचा दरवाजा उघडा दिसल्याने व स्टोअर रूम मधील लाकडी कपाटाचा ड्रॉवर व कपाटात ठेवलेले कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त दिसून आले. कपाटाची पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले 1,55,000 रुपये रोख, 70,000 रुपये किमतीचे 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 2.25 लाखांचा मुद्देमाल आढळून आला नसल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याची तक्रार दाखल केली. पुढील तपास PSI सुरेश सोनवणे करीत आहेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.